एक मोठी बातमी समोर येत आहे. आज दिनांक 24/6/2020 रोज बुधवारला भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर येथील शेतकऱ्याच्या पत्नीला सावकाराच्या पत्नीकडून धक्काबुक्की व जोर जबरदस्तीने विक्री पत्र दाखवत शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही बाब उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन भिवापूर येथे भेट देत झालेल्या प्रकाराची चौकशी केली व तिथेच तहसीलदार, रजिस्ट्रार, सहाय्यक निबंधक अधिकारी यांना बोलावून घेतले व रजिस्ट्रारला आदेश दिले की यानंतर कोणत्याही शेतकऱ्याचे जर विक्रीपत्र असेल तर त्या गावातील दोन गवायदार बोलावून घेणे, त्यांना अगोदर तुमच्या शेतीची रजिस्ट्री होत आहे हे समजावून सांगणे व नंतर शेतकऱ्यांच्या शेतीची विक्रीपत्र करणे असे आदेश दिले. यानंतर या प्रकारच्या कोणत्याही विक्रीपत्र झाले नाही पाहिजे व सावकारी कर्ज देणाऱ्या सावकारांना सूचित केले की यानंतर जर शेतकऱ्यांनी कर्ज उचलले असेल तर त्यांच्याकडून मुद्दल रक्कम घेऊन वरील 10 किंवा 5,000 जास्त घेऊन त्यांची शेती त्यांना देण्यात यावी. अन्यथा यानंतर ज्या कोणी शेतकऱ्यांना माहिती न देता विक्रीपत्र केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल अशी ताकीद देत झालेल्या प्रकाराची योग्य चौकशी करण्याचे ठाणेदार यांना आदेश दिले. विशेष म्हणजे त्या सावकारांनी केलेल्या कृत्याचे चित्रीकरण पीडित शेतकरीने आपल्या मोबाईल मध्ये केले आहे. फाड म्हणा फाड, हा फाड म्हणा फाड, हा होय तू डॉक्टरच्या समोर, होय 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 डॉक्टर जाम, तो पकडत नाही तू, होय शिमे, अरे तो नाही हात लावत तू, होय ना तो हात ना लावत तुझ्या हो ला, त्यानं हात लावला का फसल मेला तो, होय तू, अरे इले ऐकते का, होय तू बाहेर नाही तू, होय ना हे तर अशी तर खूप मार हिसका माझ्या हिची पाहून घेन तू, नाही 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 ओय फाडू दे पुरी साडी फाडू दे, इले जायचं नाही तुम्ही शिमे ने तिले वडात, नाही ना होय ट्रॅक्टरच्या समोर, होय होय पुरी साडी काढ ना फाडत, होय सोडायचं नाही तिले बस अंगात नाही तू, होय साडी फाडू दे पुरी, चल होय गेली जात थोडीशी राहील जा, हो पुरी साडी काढत काढत काऊन नाही काढू दे, होय होय साडी पुरी सोड सोड म्हणा सोड, हा सोड म्हणा, हा चल होय आडवी होय आडवी होय बे ट्रॅक्टर बंद कर. त्या आधारावर सदर आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा देखील भिवापूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे. काय शेती म्हणजे शेती तो शेत पेरायला आला होता, शेत अगोदर पेरला तो मग शेत पेरासाठी आला, माझं शेत आहे म्हणे पेराचं नाही म्हणे, तुम्ही शेताच्या बाहेर हो 2 लाख रुपयाचा 2 लाख रुपये घेतले होते आपण त्याच्याकडून व्याजाने शेतीसाठी, तर तो म्हणत होता की मी शेत रजिस्ट्री करून घेऊ मला नाही तर आपलं स्टॅम्पवर लिहून घेऊन, तो म्हणत होता मी स्टॅम्पचे आता सरकारी नियम कडक झाले म्हणे, सरकारी नियम कडक झाल्यामुळे मी मॉर्गेज करतो म्हणे, तर मॉर्गेजच्या नावाखाली रजिस्ट्री मारून घेतली. मी शेतामध्ये गेली तर त्यांचे पती म्हणत होते का तिला शेतामध्ये येऊ द्यायचं नाही, माझं शेत आहे तुझं शेत नाही, आणि मला ते असे साडीचा पदर धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न, त्यांनी माझी पूर्ण साडी काढून फेकली. कोणी काढली? प्राजक्ता पाटील. बरं मग तुम्ही काय करणार? मी पेटीकोटवर आणि ब्लाउजवर ट्रॅक्टरच्या समोर जाऊन उभी राहिली, मग ट्रॅक्टर बंद केलं त्यांनी, तर त्यांना ते अभय पाटील म्हणत होते ट्रॅक्टर सुरू कर, ते बाई मरण्यासाठी भीत आहे, मी ट्रॅक्टरवाला सरळच म्हणलं मी मरण्यासाठी भीत नाही, मी आपल्या शेत वाचवासाठी काही पण करीन असं मी म्हटलं त्यांना. आज माझ्या उमरेड विधानसभेमध्ये भिवापूर तालुक्यातली कालची ही घटना आहे. एका गरीब शेतकऱ्याकडून ज्याची शेती फक्त 2 एकर होती आणि 2017 त्याची जोर जबरदस्तीने रजिस्ट्री करून फेरफार करण्यात आला. मागच्या 2 वर्षापासून तो शेतकरी शेती वाहत होता
पण काल शेती वाहत असताना ज्या काही लोकांनी ती शेती आपल्या नावाने केली होती त्यांनी त्याच्यावर दमदाटी केली, त्या महिलेला धक्काबुक्की केली. आज मला जसंही माहीत झालं, कालपासून मी त्यांच्या संपर्कात होतो, आज माहीत झाल्याबरोबर त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे की या माझ्या उमरेड भिवापूर कुहीमध्ये असे प्रकार मी याच्यानंतर खपवून घेणार नाही. जे काही अवैध सावकारी करणारे लोक आहेत त्यांना माझं सक्त ताकीद आहे की तुम्ही याच्यानंतर असे कुठलेही प्रकार करणार असाल तर मी आताच SP सोबत बोललो, माझी शासकीय पूर्ण यंत्रणा तुमच्यावर जेवढे जास्तीचे जास्त गुन्हे लावण्यात येईल त्या पद्धतीचे गुन्ह्याची नोंद आपल्यावर करण्यात येईल. आताच आपण सावध होऊन जा आणि अशा पद्धतीचे कामं केले असतील तर ज्या लोकांचे तुम्ही पैसे घेतले असतील ते पैसे मुद्दल घेऊन त्याचे 2-5, 2-4, 5-10 हजार जास्त घेऊन त्यांचे पैसे त्यांना परत करा आणि ती शेतीसुद्धा त्यांना वापस करा, नाहीतर समोरच्या कारवाईला आपण तयार राहा. हे जे मॅटर आहे हे आपल्या भिवापूर राज्यातील वाकेश्वर गावातील आहे. या 2017 तक्रारदार आणि जो गैरहजर आहे यांच्यात जमिनीच्या मॅटरमध्ये एक व्यवहार झालेला होता. त्या तक्रारदारचं म्हणणं आहे की गैरहजराने मला व्याजाचे पैसे देऊन माझ्याकडून माझी फसवणूक करून माझ्या जमिनीची रजिस्टर कट करून घेतलं. कालांतराने तक्रारदारमध्ये म्हणतो की बा मी याला मॉर्गेज करण्यासाठी मला सांगितलं होतं परंतु माझी फसवणूक करून यांनी ते रजिस्टर कट करून घेतलं. आता हे प्रकरण जेव्हा आपल्यासमोर आलं 2 दिवसापूर्वी, नंतर आपण अर्जदार आणि गैरहजर यांना दोघांना पोलीस स्टेशनला बोलवणं केलं. त्यावेळेस अर्जदार यांचं म्हणणं होतं की त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीतरी एक इसम मयत झालेला आहे म्हणून आम्ही आज येऊ शकत नाही, म्हणून ते काल आणि परवा 2 दिवस आले नाहीत, त्यांना आपण आज पोलीस स्टेशनला बोलवलं आहे. या प्रसंगी उपसभापती पंचायत समिती भिवापूर कृष्णा घोडेस्वार, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, दुय्यम निबंधक क्रंदिवे, सहायक निबंधक सहकारी संस्था उमरेड जयंत पालटकर, सहायक निबंधक सहकारी संस्था भिवापूर नरेश खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे, संचालक बाजार समिती भिवापूर बाळू इंगोले उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पणसाठी भूपेश पाठराबे, उमरेड.